मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी नगरपरिषदेच्या सभापतींची आज निवड करण्यात आली. ही निवड धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार व गटनेते वाल्मिकी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या विविध समित्यांवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम सभापतीपदी अन्नपूर्णा शंकरराव आडेपवार, स्वच्छता व आरोग्य सभापती अनवर मिशकीन, पाणीपुरवठा सभापती उर्मिला गोविंदराव मुंडे, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, तर महिला व बालकल्याण सभापती गंगासागर बाबूराव शिंदे असे एकूण 5 सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, मुख्य अधिकारी अरविंद मुंडे तसेच ओएस संतोष रोडे, नगराध्यक्षा सरोजिनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, नगर परिषदचे गटनेते वाल्मिकांना कराड व सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. शहरामध्ये साहेबांनी जे विकास पर्व सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये साहेबांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली, त्यामुळे नामदार धनंजय मुंडे साहेब, गटनेते वाल्मिकी कराड, नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचे मी या प्रसंगी आभार मानतो. आणि आम्ही आम्हाला जी संधी दिली त्या संधीसाठी जे भी आम्हाला भविष्यामध्ये करता येईल त्या संधी सोनं करू हे जे आपल्याला पाहिजे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब आणि नगरपरिषदेचे गटनेते आमचे मार्गदर्शक आदरणीय वाल्मिकांना कराड साहेब यांच्या आदेशावरून आज मला नगरपरिषदेचा शिक्षण सभापती म्हणून तिसऱ्यांदा जी संधी भेटली या दिलेल्या संधीबद्दल मी नामदार धनंजयजी मुंडे साहेब आणि वाल्मिकांना कराड साहेब आणि सर्व माझ्या सहकारी नगरसेवकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. संजीव रॉय, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.